हॅलो फ्रेंड्स आस्वाद कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण सेम मोदकाच्या चवीचे सुंदर व आकर्षक असे राईस बॉल अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत बऱ्याच लोकांना उकडीचे मोदक फार आवडतात परंतु ते बनवणं किचकट वाटते अशा वेळी तुम्ही हे असे सोप्या पद्धतीचे मोदकाच्या चवीचे आकर्षक असे राईस बॉल बनवू शकता पहा किती सुंदर दिसत आहेत आणि चवीला देखील अगदी अप्रतिम लागतात सर्वात आधी आपण सारण बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धा नारळ असा खवून घेतला आहे साधारण हा दोन वाट्या आहेत या दोन वाट्यां खोलेल्या खोबऱ्यासाठी मी इथे एक वाटी गूळ घेतला आहे हे दोन टेबलस्पून खसखस आहे पिस्त्याचे काप बदामचे काप आणि वेलची पूड घेतली आहे सर्वात आधी आपण ही जी दोन टेबलस्पून खसखस आहे ती हलकीशी भाजून घेणार आहोत खसखस भाजून झाली आता मी ही खसखस एका प्लेटमध्ये काढून घेते तर पॅनमध्ये अर्धा चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं आहे आणि याच्यात हे ओलो खोबरं टाकून घ्यायचं आहे हे खोबरं हलकंसं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये हा बारीक चिरलेला गूळ टाकून घ्यायचा आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे याच्यामध्ये पाहू शकता गूळ व्यवस्थित खोबऱ्यामध्ये विरघळला गेला आहे छान मिक्स झाला आहे खोबऱ्यामध्ये गूळ आता आपण ह्याच्यात ड्रायफ्रूट्स टाकून घेऊयात ह्याच्यात मी बदामाचे काप टाकून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर हे तुम्ही रोस्ट करून घेऊ शकता मी असेच घेतले आहेत याचबरोबर याच्यामध्ये काही हे पिस्त्याचे काप आहेत ते टाकून घ्यायचे मिक्स करून घेऊयात आता याच्यात ही खसखस टाकून घ्यायची जी आपण मगाशी हलकीशी भाजून घेतली होती मिक्स करून घेऊयात हे मिश्रण छान एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये हे अर्धा चमचा वेलची पूड टाकून घ्यायची आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्याच्यात पूड देखील वापरू शकता छान मिक्स करून घेऊया आणि आता आपलं हे सारण तयार झालं आहे मी हे एका बाउलमध्ये काढून घेते आता आपण याच्या कवरसाठी लागणारं पीठ तयार करून घेऊयात त्यासाठी मी इथे एक कप तांदळाचं पीठ घेतलं आहे ह्या एक कप पिठासाठी एक कप पाणी घ्यायचं आहे आता या पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ही एक चमचा साखर टाकून घ्यायची साखर आणि मिठामुळे याच्या कवरला खूप छान चव येते आता आपण हे पाणी व्यवस्थित उकळून घेणार आहोत हे पाणी मी उकळून घेतलं आहे आता ह्या पिठामध्ये हे उकळलेलं पाणी टाकून घ्यायचं आहे सगळं पाणी टाकायचं आहे एक कप पिठासाठी आपण एक कप पाणी घेतलं होतं छान मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून एक पाच मिनटं ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहोत त्याला पाच मिनटं झाली आहेत आपण झाकण काढूयात आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे कोमट झालेलं आहे हे पीठ त्यामुळे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हे पाहू शकता हे पीठ व्यवस्थित मळून घेतले खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय आता इथे एक चाळणी घेतली आहे ह्या चाळणीला तूप व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता या ठिकाणी हे आपलं सारण तयार आहे पीठ मळून तयार आहे आणि एक वाटी बासमती तांदूळ मी अर्धा तासासाठी भिजत टाकला होता व्यवस्थित निथळून घेतला आहे आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊया हा जो तांदूळ आहे तो मी प्लेट या प्लेटमध्ये काढून घेते आता या पिठातला एक गोळा काढून घेऊयात हा गोळा व्यवस्थित मळून घेऊया हातावर असा गोल करून घ्यायचा आहे आता याची आपल्याला पारी तयार करून घ्यायची आहे हे पहा अशी आणि आता याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे हे पहा असं आणि आपल्याला बंद करून घ्यायचं आहे ह्याचा बॉल तयार करून घ्यायचा आहे व्यवस्थित असं बंद करायचंय असं बंद करून घ्यायचंय आणि याचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे हाताला तूप लावून ह्याचा असा छान गोळा तयार करून घ्यायचा आहे हे पहा असा बॉल हा जो बॉल आहे तो आपल्याला ह्या तांदळामध्ये असा घोळवून घ्यायचा आहे तांदूळवरती चिकटले पाहिजेत बॉलला ह्या पहा असं व्यवस्थित लावून घ्यायचं सगळ्या बाजूनी आणि आता आपण हा यात तूप लावलेल्या चाळणीमध्ये ठेवून देणार आहोत आता असंच आपण अजून एक करून घेऊया पिठाचा गोळा घेतला आहे हे पहा थोडंसं तूप लावायचं हाताला ह्याच्याशी पारी तयार करून घ्यायची ह्याच्यात असं व्यवस्थित सारण भरून घ्यायचं आहे आणि ह्याचं हे जे तोंड आहे ते बंद करून बॉल तयार करून घ्यायचं आहे पाहा असं आणि हे या भिजवलेल्या तांदळामध्ये असं घोळवून घ्यायचं आहे आता याप्रमाणेच मी बाकीचे राईस बॉल देखील तयार करून घेते हे पहा हे राईस बॉल तयार होतोपर्यंत मी पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे कारण हे बॉल्स आपल्याला उकडून घ्यायचे आहेत हे राईस बॉल असे तयार करून झाले आहेत मी थोड्याशा अंतरा अंतरावर हे ठेवलेले आहेत आता ह्याचा केसर लावून घेणार आहे हे पहा असं केसर लावून घ्यायचं आहे तसंच ह्याच्यावर एक एक असा पिस्त्याचा काप ठेवून घेणार आहे पातेल्यामधलं पाणी छान उकळलं आहे पाहू शकता आता त्याच्यात मी ही चाळणी अशी ठेवून घेणार आहे पंधरा मिनटासाठी आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे ह्याच्यावर झाकण आहे तर पंधरा मिनटं झालेली आहेत आपण ह्याचं झाकण काढून पाहूया वा किती मस्त असे राईस बॉल तयार झालेत किती सुंदर दिसत आहेत पाहू शकता अगदी मोदकाच्या चवीच्या आहेत दिसायला खूप आकर्षक आता हे राईस बॉल थंड झाले की मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच प्रकारे बाकीचे राईस बॉल देखील तयार करून घेते पहा किती सुंदर असा राईस बॉल आहे हा पाहू शकता तर मी तुम्हाला यातला एक राईस बॉल कट करून दाखवते पहा पहा किती मस्त दिसत आहे देखील अगदी मोदकांसारखीच लागते आता लवकरच काही दिवसांमध्येच गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे त्यावेळी तुम्ही नैवेद्यासाठी हे सोपे व सुंदर असे राईसबॉल नक्की करून पहा आणि कसे वाटले हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर आज तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मी लवकरच गणपती बाप्पांच्या आवडीचा मोदक अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा याचा व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यामुळे तुम्ही अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मग मं अशा छान छान रेसिपीज तुम्हाला पाहता येतील चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा बाय बाय